श्रेयस हो मला ओळखतो हो हो का ए फुंत्रू का ओळखतो तू मला आता ओळखशील नाही का दिगंबर शंकर पाटील डी एस पी अपने नाम में पूरा कॉलेज समाया चल सिगरेट सॉरी चा बोल ए प्रोप्रायटर शिंदे सगळ्यांना पाणी का चल लवकर शेळ्याला आपली उधारी काय आईच्या गावात कोवळी काडी अशी मन मोकळ्या स्वभावाची पोरगी पटली पाहिजे यार नाही रे चांगल्या झाडावर नेहमी माकडच चढतात नाही ते काय आपल्या नशिबात नेहमी कळकट मळकट कामाला बळकट ए फालतू आहात तुम्ही यार शिका माझ्याकडून जरा ए नेहमी नेहमी तूच काय तिघ सुटी आहे ना ये दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर माझा नंबर शिक आता पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर हे एक्सक्यूज मी मिस एक्सक्यूज यू या एक्सक्यूज यू फॉर व्हाट व्हाट डू यू थिंक यू आर अ नाइट इन सम काइंड ऑफ शाइनी आर्मर आई नो योर टाइप वेरी वेल मिस्टर अ गर्ल विथ अ ब्रोकन डाउन कार इज एन ओपन इन्विटेशन फॉर यू इजंट इट No, but... You better get lost right now, otherwise I'll call the police, huh? Tai, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हातवळणे हॉस्पिटल कुठे आहे सांगू शकता प्लीज? अशा नावाचं कुठलंही हॉस्पिटल पुण्यात नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालते वा नाहीतर आय विल एक्सक्यूज मी सर मे आय हेल्प यू दादा ताईंना मी फक्त हॉस्पिटलचा पत्ता विचारत होतो आणि ह्या ताई गैरसमज करतायत कोणतं हॉस्पिटल हातवळणे नर्सिंग होम ते होय इथेच येते इकडनं सरळ खालच्या अंगालचा डावीकडे वळलात ना कुलकर्ण्यांचा वाडा येतो बर त्या गल्लीत आत जा तिकडनं वरच्या अंगाला गेलात ना की कानिफनाथ रसवंती गृह त्याच्या जस्ट समोर आहे हातवळणे नर्सिंग होम दादा माझी आई ऍडमिट आहे माझी एकुलते एक आई आहे फुप्फुसात पाणी भरले दादा आई एक्सक्यूज मी मिस व्हॉटएव्हर I know and I agree that God has gifted you with a certain amount of beauty. But that does not mean that you talk to people the way you want to. Because every person walking on this street is not a ruffian. At least try to hear the person out before you pass a judgment, huh? Good day. Excuse me? You're talking to me? Yeah. I'm sorry. Come again? I'm really sorry. Ah. Don't make it a habit. किती अजब वेळ आहे नाही सूर्य उगवतोय की मावळतोय कळतच नाही पूर्वेला बघत असेल तर उगवतोय पश्चिमेला बघत असेल तर मावळतोय आणि दिशाही कळेनाशा झाल्या असतील तर सूर्याची उठाठेव सोडून द्यावी ए
छान दिसतं तुमचं कपल. आम्ही कपल नाही होत. मग व्हा लवकर, ती मॅड तुझ्यासाठी. शिरीन तुलाही माहितीये की या सगळ्याची सुरुवात फक्त भंकस भंकस मध्ये झाली. हो पण शेवट वेगळा होऊ शकतो. तुला माझ्यापेक्षा जास्त घाई आहे ना शेवटाची. हो शेवट गोड होणार असेल तर नक्कीच आहे, क्योंकि मुझे मीठा पसंद है. चिडलीस ना माझ्यावर? तुझ्यासारख्या बच्चूवर काय चिडायचंय? फॉर गॉड सेक यार शिरीन, मी बच्चू नाहीये. पुन्हा असं मला बच्चू म्हणलीस ना तर. बच्चूच आहेस तू. हातात कॅडबरी असताना समोर बिस्किट आलं तर तेही सोडवत नाही तुला. सोडना सोडना म्हणजे तुला माहिती आहे. दिग्या श्रेया, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर शिरी. श्रेयस, हाय. इथे कसा? माझा मित्र आहे. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. काय ऋषी पकूर, काय म्हणतो तुझा बॉस? त्याला सांग, त्याच्या एका माणसाला सध्या कुत्रा बनवून माझ्या घराबाहेर बांधलाय मी. श्रेया, मोठा गेम झाला यार. ए चुटके थांब, चल जातो. माझ्या मर्जीने झालं की बळजबरीने हे आता महत्वाचं नाहीये. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता फक्त एकच विनंती आहे, मला विसरून जा. मी तुला लिहिलेली पत्र, माझ्या सगळ्या आठवणी तू पुसून टाक आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. माझा ऐकशील ना दिग्या? तेव्हाच त्या टकल्याला वरून सोडून दिलं असतं ना, ते लबडच मिटलं असतं. साला एका भेटीत किती अटी घातल्या इथे.
केलेलं प्रेम विसरायचं, हिच्या घरच्यांना त्रास नाही द्यायचा. म्हणजे या टकल्या उद्यापासून ताटमानेने फिरायला मोकळा. हिने लिहिलेली पत्र हिच्या सगळ्या आठवणी पुसून टाकायच्या. का? तर हिला भीती दिघाईच्या संसारात विष कालवेल. दिघ्या सिगरेट ओढतो, दारू पितो, राडा करतो, मारामाऱ्या करतो. दिघ्या कसाही असेल पण दिघ्या नीच नाहीये रे. ओळखलं नाही ने मला. मला म्हणाली त्रास करून घेऊ नको. नाही त्रास करून घेणार. आता त्रास देणार. दिघ्या काय करतोस तू? काय चाललंय तुझं? किती पिणार आहेस? बस कर आता. आलास तू? हो हो. चल माझा एक. चल चल. ऐक, साई आला ना त्याला टीप लागेल. तू आहे ना, तू शांत रा. आज सगळा हिशोब सेटल करून टाकणार मी त्याचा. दिघ्या दिघ्या मी. ऐश्या चणे खा चणे. आपण मला मला नकोय खायला. चला आपण आपण निघूया. माझा एक माझा एक माझा एक माझा एक माझा माझा एक. मला माहितीये साई कुठे. माझ्याकडे पक्की टीप आहे. तुला माहितीये साई कुठे? घेऊन जातो. चल चल. तुला बरीच माहिती असल्या साई कुठे. इकडून चल इकडून चल. आयुष्का कुठे पण. ए ऋषी बाकूर केता. अरे झंडू. काय करतोस तू? मागे म्हणतो सोडण्यात आला तो खूप दारू प्यायला. सोडण्यात आला. जाऊ दे ना. सोडणार साई. काय म्हणालास? सोडू प्लीज. अरे इतक्या दिवसानंतर हा जोकर आमच्या हातात सापडलाय. साई कट्ट्यावरच्या दुर्री तिरी बरोबर राहून स्वतःला बादशाह समजायला लागला. अरे ह्याला सोड. ऐक ना, मी काय म्हणतो तुला याला शिक्षा द्यायचे ना. तू मला मार. मला मार. याला याला सोड. ए काय रे फाटली का रे तुझी? दिघ्या मी बोलतो ना, तू गप्प बस. रे याची पानं वाटायला घ्या. वाटशील नंतर साई. आधी पत्ते पिसून तर दाखव. शिरीन शिरीन
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Shirin. Happy birthday to you. Thank you. Love you. श्रेयस हा माझा होणारा नवरा साईनाथ देडगावकर. तू इथे काय करतोस? लग्न करशील माझ्याशी? आज नाही म्हणू नको शिरीन. आम्हाला मुलगी का नको होती ते? मार खातोयस काय रे तळवळकर? पण आता मार खायचा नाही, मार द्यायचा. हा काय तमाशा चाललाय विनायकराव? हे सगळं महाग पडेल तुम्हाला. सस्ती चीजों का शौक हम भी नहीं रखते दिवाकर राव. शे आणि माझी यारी मपकात केली दुनियादारी. जुदा डॉक्टर कधी थांबणार आहे? म्हणजे तुला माहित होतं की मी मरणार आहे आणि तरी तू माझ्याशी लग्न केलंस. इतकं प्रेम करतेस माझ्यावर? मला जेव्हा तुझ्या आजारपणाबद्दल कळलं तेव्हा मी विचार केला की मी काय करू शकते. उत्तर मिळालं, प्रेम करू शकते. हा माझा जो आजार आहे ना शिरीन, त्याचा एक फायदा आहे. तर डॉक्टर शिरीन
सांगा माझ्या आजारपणाचा काय फायदा आहे? काय बडबडतोस तू? तू आहे ना अर्धवट डॉक्टर. मी सांगतो माझ्या आजारपणाचा फायदा हा आहे की मला माहिती आहे की पुढच्या काही महिन्यात किंवा फार फार तर वर्षभरात मी मरणार आहे. कन्फर्म आहे ना? स्टॉप इट श्रेयस. आय ट्रस्ट यू डॉक्टर शिरीन. आणि आता जर मला माहिती आहे की मी कन्फर्म मरणार आहे तर तू मला माझी शेवटची इच्छा विचारू शकतेस ना? तर आता मला विचार की तुझी शेवटची इच्छा काय आहे? हा काय पोरकटपण आहे. पच्चू आहे ना मी तुझा. विचार ना. प्लीज. तुझी शेवटची इच्छा काय आहे? आय लव्ह यू. मी जेव्हा या जगात नसेन ना शिरीन, तेव्हा कोणी मला विसरायचं नाही. सगळ्यांनी माझी आठवण काढायची. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला कोणी कुठेही असलं, कितीही बिझी असलं तरी मला भेटायला यायचं. सांग प्रीतमला, मला भेटायला यायचं कट्ट्यावर. माझ्याशी गप्पा मारायच्या. आपल्या कट्ट्यावरच्या गप्पा. या श्रेयाबद्दल, फुंत्रूबद्दल, बच्चूबद्दल छान छान बोलायचं. आणि छान छानच बोलायचं. प्रॉमिस मी. Promise. I love you. I love you.